लॉकडाऊन कडक आहे, लोकांनी प्रतिसाद दिलेला आहे. तुमचं काय मत आहे या लॉकडाऊनवर? मागच्या ह्याच्यात पण सातारकरांनी, जिल्हावासियांनी, सगळ्यांनी प्रशासनाच्या सूचनांना सगळ्याला नेहमीच सहकार्य केले. हा 2 दिवसाचा लॉकडाऊन पण पहिल्यापासूनच सगळ्यांची भूमिका होती की बा आम्ही प्रशासन म्हणतं त्याप्रमाणे तंतोतंत पाळू, आणि तसा पाळलेला आहे हे साताऱ्यामध्ये सगळीकडे दिसतंय. आणि प्रशासनानं पण, आणि थोडक्यात प्रशासन म्हणजे राज्य सरकारनं पण थोडंफार एकंदर परिस्थिती बघून जे निर्णय घेतलेत, हे चेन तुटावी म्हणून जो प्रयत्न चालला आहे तो तसा योग्य आहे. पण काही गोष्टींचा विचार, म्हणजे आज आता ज्या बातम्या आहेत त्यात एकदम की 3 आठवडे लॉकडाऊन करणार का काय असं एक बातम्या यायला लागल्यात, त्यामुळं थोडं यामुळं जरा लोकांमध्ये भीती निर्माण झाली. आणि प्रामुख्यानं व्यापारी जे आहेत त्यांच्यामध्ये पण भीती ही निर्माण झाली आहे की एकदम आता 3 आठवडे लॉकडाऊन जर झाला तर सगळंच एकंदर जे माल भरला आहे वगैरे जे आहेत, पाडवा येतो आहे, ईद आहे, सण सगळे आलेत, सगळं सुरू झाल्यामुळं थोडंफार लोकांनी कर्ज काढले, नवीन काही हे केलं, आणि म्हणजे दुकानं त्यांनी आता माल हे केलेलं आहे. तर नेमकं मग काय करायचं, बँकांचं काय होणार, व्याज कर्ज, मग थोडंफार टायमिंगचं काहीतरी हे ठेवावं शासनानं. आणि एकदम सरसकट 3 आठवड्याचा असा लॉकडाऊन, म्हणजे असं शक्यतो होऊ नये अशी माझी वाटतं, म्हणजे सगळ्यांचीच इच्छा आहे आणि माझी पण सरकारकडे किंवा ह्याच्याकडे. कारण शेवटी जिल्हा प्रशासन काय स्वतःहून त्यांच्या हे नाही काय, शेवटी वरनं जे काही त्यांना सूचना येतात ते जिल्हा प्रशासन पाळते किंवा त्यांना पाळाव्याच लागतात, त्यामध्ये ते काही करू शकत नाहीत. त्यामुळं राज्य सरकारनंच योग्य निर्णय घ्यावा, म्हणजे पेशंट थांबावेत, पेशंट कमी व्हावेत हा प्रयत्न तर आहे, त्याला सगळ्यांचं सहकार्य आहे. फक्त एकदम असं काही तडकाफडकी निर्णय होऊ नये अशी मला वाटतं सर्वांचीच अपेक्षा आहे, आणि त्याप्रमाणे राज्य सरकारनं निर्णय घ्यावा. रेमडेसिवीर आता नाही आहे, बेड आता तुरळक आहेत, पेशंटची संख्या वाढताना पाहायला मिळते, या संदर्भात आपण काय कलेक्टरांना भेटणार आहात का किंवा तुम्ही केंद्रात काय बोलणार आहात? कलेक्टरना म्हणजे या संदर्भात म्हणजे त्यांनी आजच आपण बघितलं, त्यांनी पण मागणी केली आहे. मी पण स्वतः खरं म्हणजे काल परवा दिवशी हेट्रो कंपनी जी आहे ती रेमडेसिवीरचं जे उत्पादन करते त्यांचे जे डीलर आहेत पुण्यातले मेन जे आहेत त्यांच्याशी स्वतः बोललो आहे. स्वतः मी आप्पा शिंदेंशी बोललो आहे की बाबा रेमडेसिवीरच्या ह्याच्याबद्दल आपणसुद्धा लक्ष घाला, कारण ते म्हणजे राज्याचे आणि आपलं देशाचं जे आहे त्याचे अध्यक्ष आहेत. त्यांनी पण सांगितले बाबा आमचा प्रयत्न सगळा चालू आहे, गरज पडली तर म्हणजे रेमडेसिवीरच्या बाबतीमध्ये गरज पडली तर नक्कीच वरच्या पातळीवर अजून हे करायचा प्रयत्न नक्की करू. लसीचं पण आज काही स्टॉक हा सातारा जिल्ह्यामध्ये येतो आहे असं कळालेलं आहे, आणि अजून लस जर लागली तर देवेंद्र फडणवीस असतील यांच्या माध्यमातून ती आपल्यापर्यंत पोचल कशी हा प्रयत्न नक्की आम्ही करू. बाबा परवा संभाजीराव भिडेंनी सांगलीमध्ये एक स्टेटमेंट केलं की कोरोना हा गांडू लोकांना होतो, नाही हे म्हणजे तसं चुकीचं आहे, कारण आता कोरोना कुणालाही होऊ शकतो असं एकदम हे बोलणं म्हणजे थोडं स्टेटमेंटच ते आहे. शेवटी व्हायरसला काय कोण शूर आहे आणि कोण हे आहे हे काय व्हायरसला माहीत नसते, त्यामुळं अशा पद्धतीनं आणि सध्याच्या ह्याच्यामध्ये असे स्टेटमेंट करणं हे म्हणजे थोडंफार चुकीच्या पद्धतीचं हे आहे असं काही नाही. शेवटी कोरोना कुणालाही होतो आहे हे म्हणजे सर्वसामान्य असू दे, पैसेवाले असू देत, अनेक मोठमोठी लोकं दगावली या कोरोनामुळं, मग करोना कुणालाही होऊ शकतो, त्यामुळं कुणी करोनाबरोबर खेळ करू नये असं म्हणजे माझं तरी म्हणणं आहे.